नमस्कार विद्या, बघणार आहो संख्याज्ञान या टॉपिकवरचं. हा टॉपिक आता आपला संपलेला आहे. यावर एमपीएससीने जे पूर्ण प्रश्न विचारले आहे आजपर्यंत ते सोल्यूशन बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला, क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्यांचा गुणाकार 255 आहे. या कोणत्या काय म्हटलंय? क्रमाने येणाऱ्या दोन विषम संख्या, दोन धन विषम संख्यांचा गुणाकार दिला आहे 200. संख्या कोणत्या? आपण जर ऑप्शन मधून जर सोडवलं पेपर मध्ये, आपण ऑप्शन मधून कसं सोडवू शकतो? दोन संख्यांचा गुणाकार कोणता आहे 255. पहिला ऑप्शन आहे 5 आणि शेवटचा अंक आहे 7. 5 7 35 होते आणि शेवटचा अंक 5 येते, म्हणजे आपलं पहिलं काय येईल? 1 हे आपलं डायरेक्ट काय येऊ शकते? उत्तर येऊ शकते. हा झाला आपला शॉर्टकट पेपर सोडवायच्या वेळेस. दुसरं आपण काय करू शकतो? तर 255 जी संख्या आहे याच्या अगोदरची जर आपण वर्ग संख्या पाहिली तर कोणती येते? जे वर्ग संख्या आहे तर 255 अगोदर येते 15 चा वर्ग, तो किती येते? 200. म्हणून काय होईल? पहिली संख्या कोणती येईल? ते 15. याच्यानंतरची विषम संख्या कोणती आहे? 15. पहिली नंतरची विषम संख्या 17. म्हणून त्या संख्या कोणत्या झाल्या? 15 17. शॉर्टकट काय करायचं? 225 कायचा वर्ग आहे? 15 चा. म्हणून पहिली संख्या भेटली 15 आणि दुसरी संख्या कोणती झाली आपली? नंतरचा प्रश्न बघू. तर बघा, प्रश्न संख्या आहे, पहिल्या व पाचव्या अंकाचा गुणाकार मधल्या अंका इतका आहे. पहिल्या आणि पाचव्या इतका आहे. दुसरा अंक तिसऱ्या अंकाच्या 2/3 आहे. तर चौथा अंक मधल्या अंक, तर दुसरा आणि चौथ्या अंकाची बेरीज 12 असेल तर ती संख्या कोणती? आता सर्वात शेवटी वाचायचं कुठून? आणि चौथ्या अंकाची बेरीज 12 असेल तर पहिले आपण काय करू? सर्वात पहिले ऑप्शन चेक करू. याची बेरीज इथं 8 झाली. नंतर पाहू आपण दुसरा अंक आणि चौथा अंक, याची बेरीज 10 झाली. इथं बघू दुसरा आणि चौथा, 8 4 12 होत आहे, बरोबर आहे. हा ऑप्शन चेक करू. दुसरा आणि चौथा अंक, याची बेरीज इथं 8 होत आहे. एक आपलं उत्तर ऑप्शन नंबर काय झालं? 3. हे काय झालं? उत्तर झालं. बाकीचा पूर्ण प्रश्न वाचायचं काम नाही आहे. शेवटी हे बेरीज 12 आहे, याच्यात आला आपला दुसरा आणि चौथ्या अंकाची बेरीज 12, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे काय झालं? आपलं उत्तर झालं. नंतरचा प्रश्न बघा, 51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम दरम्यान येणाऱ्या सम संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? आपल्याला दिला आहे 51 पासून ते, तर याच्यात लक्षात ठेवा प्रत्येक जो आपला पाढा असतो त्याची बेरीज मधला फरक असते सम आणि विषम संख्या. म्हणजे 51 चा पाढा जर आपण 60 पर्यंत घेतला तर याच्या सम आणि विषम संख्येच्या बेरजेचा फरक किती येईल? 5 चा. याच्यातला 51 ते 60 दरम्यान जे सम विषम संख्या आहे त्याच्या बेरजेचे फरक किती येईल? 5 चा. नंतर 61 चा पाढा 70 पर्यंत, याच्याही बेरजेतला फरक कितीचा आहे? 5 चा. म्हणजे प्रत्येक जो पाढा असतो त्याच्या बेरजेतील किती आहे? 51 पासून ते कितीपर्यंत? 70 पर्यंत. किती पाढे आले आपले? 2 आले. एक 51 चा पाढा, पहिला फरक 5 चा, दुसरा फरक 5 चा. म्हणजे दोन्ही मिळून किती झाला? 5 अधिक 5, एकूण फरक किती झाला म्हणतो? नंबर काय आपलं? 2. हे काय झालं? उत्तर झालं. समजलं? नंतरचा प्रश्न बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 × 9 बरोबर दिला आहे 111 111 111 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर दिला आहे 222 222 222. तर या गणिता हे गणित आपल्याला एमपीएससीचे गणित लॉजिकनं सोडवायचे असते कधी पण. इथं काय झालंय? 9 शेवटचा आकडा 9 × म्हणजे हा इथं किती येईल? 1. पहिला अंक आपला एकक स्थानचा अंक आला 1. त्याचप्रमाणे जर आता आपण पाहिला, आपण 2 आहे, आपल्याला विचारलं काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 इथं पाहिजे होतं गुणिला
नऊ गुणिला ए बरोबरचं चिन्ह होतं 222 222 222। आता इथं आपण कोणत्या संख्येनं गुणलं तर इथं आपलं उत्तर येईल 222 222 222। तर आपण पाहू शेवटचा अंक आहे ऑप्शन मधल्या संख्येला कोणते येणं गुणलं तर शेवटी किती आले पाहिजे 2 आले पाहिजे बरोबर आहे। 9 5 45 शेवटी किती आला शेवटी आला 4 9 7 63 शेवटी आला 3। आपण जर केलं 9 8 72 म्हणजे हेच काय झालं आपलं उत्तर झालं। जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही कॅल्क्युलेटर टाकून का 1 2 3 4 5 6 7 8 तुमचं उत्तर येईल हे ठीक आहे। नंतरचा प्रश्न बघू पाचवा चालू होता ना प्रश्न पाचवा काय म्हटलाय हे अंक प्रत्येक चार अंकी संख्येत एकदाच वापर करून येणाऱ्या जास्तीत जास्त संख्या चार अंकी संख्या। आता 1 2 3 4 हे अंक प्रत्येक चार अंकी संख्येत एकदाच वापर करून येणाऱ्या संख्या। जर आपण पाहिलं 1 2 3 4 याच्यापासून किती संख्या तयार त्या चार याचा गुणाकार करत चार 4 3 12 12 2 24 24 झालं समजलं। 5 अंकी आलं तर बरोबर आहे। आता बघा 1 ते 45 या संख्या दरम्यान 3 ने भाग जाणारी संख्या सर्वात कमी किमतीची संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती आपल्याला पाहिजे 9व्या स्थानावरती 1 पासून 45 दरम्यान 3 ने भाग जाणारी संख्या। आता 3 ना भाग जाणारी पहिली संख्या कोणती आहे 3 1 3 6 आपल्याला पाहिजे किती 9व्या स्थानावरती 3 ना भाग जाणारी 9वी संख्या कोणती आहे मग 27 3 9 किती होते 27 3 ना भाग जाणारी 9वी संख्या म्हणजे 3 9 27 म्हणजे ऑप्शन नंबर उत्तर झालं। नंतरचा प्रश्न पाहू एका 3 अंकी संख्येतील व एकम स्थानाचा अंक याची बेरीज ही दहम स्थानाच्या अंकापेक्षा 1 ने कमी आहे ही संख्या अंक आहे किती पट आहे 17 पट आहे। त्या संख्येत 198 मिळवले असता संख्येतील अंकाचे तर ती मूळ संख्या कोणती। आता याच्यातल्या ऑप्शन मध्ये आपण जर कोणते याच्यात 198 जर मिळवले तर ते संख्या काय होईल मिळून पाहू। इथं जर 198 जर आपण टाकले किती झाले 9 2 5 14 4 हात चाला 1 3 2 नाही इथं टाकून पाहू आपण 198 8 3 1 1 हात चाला 1 5 1 10 5 15 5 हात चाला 1 हे झाले 2 1 3 म्हणजेच 153 काय झाले विरुद्ध झाले 351 म्हणजेच काय झालं ऑप्शन नंबर 2 हे काय झालं आपलं उत्तर झालं। बाकीचे ऑप्शन चेक करायचं काम नाही 1 2 3 4 5 या अंकापासून 2 अंकी किती संख्या तयार होतील ज्यातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळा येणार नाही। तर ह्या पूर्ण संख्येपासून आपल्याला 2 अंकी संख्या पाहिजे म्हणून आपण काय शेवटच्या 2 अंकाचा डायरेक्ट गुणाकार करायचा म्हणजे 4 5 20 आपलं ऑप्शन नंबर 2 हे काय झालं उत्तर झालं। 5 चा फॅक्टोरियल मायनस 5 मधून 2 गेले 3 उरतात तसं करायचं आपल्याला गरज नाही ना। पण आपल्याला किती पाहिजे 2 अंकी म्हणजे किती येईल मग ते 20। आता प्रश्न 9 याच्यात काय म्हटलाय एसटीआय पूर्व 2011 मध्ये हा प्रश्न विचारलाय 4 44 4 44 नंतर 4 वेळा 4 इन त्याच्यानंतर 5 वेळा 4 इन मग काय विचारलं काय त्या संख्यामालिकेतील पहिल्या 9 संख्या घेऊन त्याची जर आपण बेरीज केली असेल तर विचारलं काय बेरीज केली तर त्या दशक स्थानचा अंक कोणता असेल तर बेरीज काय विचारली 9 जेव्हा तुला मांडणी करू किती आहे 9 8 7 कारण की काय म्हटलं आहे पहिल्या 9 संख्याचा दशक स्थानचा विचारलाय म्हणून आपण फक्त 3 वेळा गुणिला करायचं बेरीज कशाची आहे 4 ची बेरीज कायची आहे 4 ची 4 9 36 6 44 3 4 8 32 32 3 35 35 5 48 3
आता इकड़ भाग दिया, दशक विचारला है, एकक दशक कोणता आला आपला अंक, पाच, म्हणजे काय झालं आपलं, पाच हे झालं आपलं उत्तर। आपल्याला ज्या अंकापर्यंत मांगितलं आहे तिथपर्यंत आपण त्याची मांडणी करायची, आपल्याला दशक विचारलं तर आपण तीनपर्यंत लिहू तरी आपलं उत्तर येऊन जाते, बरोबर आहे। बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल, तर बघा काय करायचं आहे आपण। आता आपण याची बेरीज करू, 9 8 17 17 8, 25 5 7 4 2। आता आपण इथं कोणता अंक मिळवला ज्याची बेरीज केली तर शेवटी खाली काय येईल, 5 येईल। या दोन्ही जागी आपल्याला अंक सारखा पाहिजे, म्हणजे आपण 6 ठेवला, 6 6 12, 12 5 17 2 19, शेवटी काय आला, 9, आपल्याला 5 पाहिजे, 7 ठेवून पाहू आपण, 7 7 14 14 2 16 5 21, 6 ठेवला तरी 6 6 12 5 17 2 19, 4 ठेवून पाहू आपण, 4 4 8, 8 5 13 2 15 5, म्हणजेच इथं जर 4 ठेवला इथं पुन्हा 4 ठेवला तर काय होते, 4 4 8 5 13 2 15 5, 7 1, म्हणजेच याची जी बेरीज येत आहे ते किती येत आहे, 4 येत आहे, किती येत आहे, 4 येत आहे। म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणती संख्या आली पाहिजे, मग शेवटी त्याची बेरीज आली पाहिजे 4। तर बघा या प्रश्नामध्ये काय म्हटलं आहे, 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्याची बेरीज किती, 11 ते 30 त्या विषम संख्याची बेरीज विचारली आहे। तर आपण काय करतो, पहिली संख्या आणि शेवटची संख्या याच्यातला सर्वात पहिले काढा आपण फरक, 30 मधून 11 गेले किती राहिले, 19, 30 मधून 11 गेले 19। पण आपण जेव्हा फरक काढतो तेव्हा आपला एक अंक सुटते पहिला, म्हणून काय झाला तो प्लस केला आले 20, एक अंक सुटते म्हणून 21। आता 20 चे आपण दोन भाग पाडू, आणखी अर्ध्या सम अर्ध्या विषम करायचे आहे, म्हणजे काही सम आहे काही विषम आहे। बघा पहिली संख्या काय आहे, विषम आहे, शेवटची सम आहे, म्हणजे दोन्ही सम विषम किती होईल, मग 10 10। आता विचारलं आहे विषम संख्याची बेरीज, तर पहिली संख्या आपली 11, शेवटची विषम 29/2, आता याची बेरीज किती झाली पहा बरं, 40/2, म्हणजे किती, गुणिला एकूण संख्या करायचं 10, 20 × 10 = 200, हे 200 काय झालं आपलं उत्तर झालं। आता आपण हे दुसऱ्या पद्धतीनं पण काढू शकतो, 11 ते 30 याच्या दरम्यानची जी मधातली संख्या येते, मधातली संख्या कोणती येते, 11 ते 30 दरम्यानची 20, म्हणजे आता काय झालं, 11 ते 30 एकूण संख्या किती आहे, विषम 10, म्हणजे 20 × 10 जर आपण केली तर काय येईल, 200, समजलं। हे मधातली संख्या घ्यायची, त्याला डायरेक्ट एकूण संख्या काढायची आणि गुणून द्यायचं, मधातली संख्या 20 आहे गुणिले एकूण संख्या 10 बरोबर किती आलं, 200। 6 च्या स्थानिक किमतीतील फरक किती, तर बघा काय करतो आपण, या पहिल्या 6 ची स्थानिक किंमत किती, 600, दुसऱ्या 6 ची 60, याच्यातला जर आपण फरक काढला तो कितीचा येईल, 540, म्हणजे 600 तून 60 गेले किती उरले, 540, ऑप्शन नंबर 2 काय झालं आपलं उत्तर झालं। काय केलं आपण समजलं, नंतर 13 नंबरचा प्रश्न पहा, 1 2 अंकी संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार 12 आहे, त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली तर मूळ संख्येतील अंकाची अदलाबदल होते, तर इथे काय करा, डायरेक्ट इथे संख्या ठेवून पहा, 36 जर आपण मिळवले तर संख्या बदलली पाहिजे, 6 4 10 0 आपल्याला एक बदलू शकते, बदलली काय नाही, इथे 36 टाकून पहा, 8 9 बदलली काय नाही, इथे 36 टाकून पहा, 7 3 9 4 3 7, आता इथे 36 टाकून पहा, 0 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 अंकी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती होईल, आता याच्यापासून बनवायची पहिली सर्वात मोठी संख्या कोणती बनवा,
4 3 2 1 0 सर्वात लहान संख्या कोणती बघा, 1 0 2 3 4 सर्वात लहान संख्या। आता याच्याचा फरक काढा, 10 4 गेले 6 राहिले, आता एक वापस गेलं, 11 4 गेले 7 राहिले, आता एक वापस, 12 3 गेले 9 राहिला, आता एक वापस, 3 1 गेला आले 2 4 1 गेला 3 म्हणजे आपलं उत्तर किती आहे आता 32 976। ऑप्शन नंबर कोणता आला आपला मग, 2 हे काय झालं उत्तर झालं। नंतरचा प्रश्न बघा, 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे, संख्या किती आहे, 2 संख्या आहे आणि त्याच्या एकक स्थानी आले, प्रत्येक ऑप्शनमध्ये 2 संख्या दिले आहेत, त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 3। तर आपण ऑप्शन पाहिले तर इथं एकक स्थानी 3 नाही आहे, इथं पण एकक स्थानी 3 नाही आहे, 2 ऑप्शन कॅन्सल। नंतर काय म्हटलंय, त्यांच्या स्थानांची बेरीज त्या संख्येच्या 107 पट आहे, 107 पट आहे ते स्थानाची बेरीज, म्हणजे किती काय करायला लागेल, 108 आणि 3 किती राहिले, 11, 6 आणि 3 9, 6 आणि 3 9 झाले, 9 जर आपण इथं भाग दिला, 9 1 9 9 साठी 63। जर आपण इथून ऑप्शनमधून पाहिलं, 7 पट आहे, 7 भाग जाणारी संख्या फक्त ऑप्शनमध्ये घेत आहे, 63 हे काय झालं आपलं उत्तर झालं, समजलं। नंतर